आपल्यापैकी कित्येक लोकांना नेहमीच कोणतीही गोष्ट करताना आळस येतो आणि म्हणून ती गोष्ट आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाहीत। ही सवय आपल्याला लहानपणापासून लागलेली असते। जेव्हा आपल्यापेक्षा मोठी माणसे आपल्याला काही लहान सहान गोष्टी सांगतात, लहान सहान कामे सांगतात ना, तेव्हा ते काम करण्यास तुम्हाला आळस येतो कि तुम्ही ते काम करण्यास नकार देता। लहानपणी ठीक होते हो, पण आता तुमचे काहीतरी करून दाखवायचे वय आहे आणि त्यामुळे या वयात आळस अंगात असणे ही गोष्ट तुमच्यासाठी कधीही घातक असू शकते। आणि म्हणून हा आळस आपण कसा काय दूर करू शकतो, आज मी ते तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला अभ्यास करताना डाऊट असतील किंवा काही अडचणी येत असतील, किंवा तुम्ही 9वी किंवा 10वीला असाल आणि तुमची ही बोर्डची एग्जाम असेल आणि तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकत नाहीत, किंवा अभ्यास करताना खूप अडचणी येत असतील, किंवा तुमच्या काही शंका असतील किंवा घरी बसून सिलेबस कसा पूर्ण होईल, कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा पूर्ण करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला अनअकॅडमीवर मिळतील आणि तेही आपल्या मराठी भाषेत। अनअकॅडमी महाराष्ट्रातील हजारो आणि लाखो विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप प्रयत्न करतेय आणि घरी बसून तुम्हीही एग्जामची कशी तयारी करू शकतात, तुमचे डाऊट्स कसे क्लिअर करायचे आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो। महाराष्ट्रातील टॉपचे एड्युकेटर्स तुमच्या मदतीसाठी तयार आहेत। मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स, सायन्स, इंग्लिश, हिंदी आणि मराठी सब्जेक्ट विषयी तुमच्या काही शंका असतील तर लगेचच तुमच्या मनातील शंका दूर करा। अनअकॅडमी तुम्हाला फ्रीमध्ये अनलिमिटेड लाईव्ह सेशन्स देते, यूट्यूब सेशन्स देते, फ्री टेस्ट सिरीज देते आणि डेली प्रोग्रेस रिपोर्टही फ्री आहेत। अनअकॅडमीमध्ये बोर्ड एक्झामच्या सब्जेक्ट सोबत स्पेशल बॅचेस आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि स्मार्ट पद्धतीने तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून शिकवले जाते, ज्यामुळे तुम्हाला एक्झाम देणे अगदी सोपे होऊन जाते। मग वाट कुणाची बघताय, उचला फोन आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून लगेचच डाउनलोड करा अनअकॅडमी ऍप आणि यासोबत फ्री लाईव्ह सेशन्स अटेंड करा। आणि जर तुम्हाला फ्री लाईव्ह सेशन्स आवडलेत तर लगेचच नोंदणी करा। आणि हो, मी तुमच्यासाठी डिस्काउंटही घेऊन आलोय। जर तुम्ही आपला ड्रीम 10 हा कोड यूज करतात तर तुम्हाला 10% डिस्काउंटही मिळेल। डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन लगेचच इनरोल व्हा। आता आपल्या मेन विषयावर येऊया। माणूस आळशी कधी बनतो, जेव्हा त्याच्या पुढे काही करण्यासारखे काहीच नसते। त्यामुळे तुम्ही जर आयुष्यात यशस्वी असाल तरीही तुमच्यासमोर अजून पुढे जाण्याचे ध्येय ठेवा। हे ध्येय समोर ठेवल्याने नक्कीच तुमच्या कामाला दिशा मिळेल, तुम्ही त्या वाट्याने चालायची सुरुवात कराल। नुसते बसून न राहता काहीतरी करण्याची उमेद तुमच्यामध्ये निर्माण होईल, त्यामुळे तुम्ही नेहमीच तुम्हाला अजून पुढे जायचे आहे, काहीतरी करायचे आहे, मोठे मोठे ध्येय आपल्या नजरेसमोर ठेवा। त्यामुळे तुमच्या मेंदूलाही चालना मिळेल आणि आळसही दूर होईल। सकाळी उठल्यावर आपला मेंदू ताजा व टवटवीत असतो, त्यात आपण जे भरतो ना तेच दिवसभर करणार। आणि म्हणून आपल्याला दिवसभरात काय काय महत्वाची कामे करायची आहेत ते सकाळीच तुमच्या मेंदूमध्ये फीड बसवा आणि ती कामे करण्यावर जास्त भर द्या। त्यामुळे तुम्ही आणि तुमचा मेंदूही दोघे दिवसभर कामे करण्यात गुंग असणार आणि त्यामुळे तुमचा आळसही झपाट्याने लांब पडेल। नेहमी हुशार माणसांसोबत मैत्री करा। तुम्हाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे किंवा नोकरीत पुढे जायचे आहे तर अशा वेळी तुमच्या सानिध्यात असणाऱ्या हुशार लोकांच्या नेहमी सानिध्यात राहा। त्यामुळे तुम्ही त्यांच्यासारखे व्हाल, त्यांच्यातील सतत सक्रिय राहण्याचे गुण तुमच्यातही उतरतील आणि यामुळे तुम्ही आळशी न होता अधिक पुढे जाल। आळस ही एक समस्या आहे जी प्रत्येक मनुष्यात काही ना काही प्रमाणात उद्भवते। आजची आधुनिक जीवनशैली याला एक मोठे कारण आहे, यात काही शंका नाही। या तंत्रज्ञानाच्या युगात बहुतेक काम इतके सोपे झाले आहेत की मानवांना स्वहस्ते श्रमही करावे लागत नाही। आधुनिकतेने मानवी समाजाला एक आजार दिला आहे ज्याचे बळी सर्वच खाली पडत आहेत आणि त्यातून मुक्त होणेही कठीण होत आहे। जर आपण नेहमीच नकारात्मक विचार ठेवला तर आपण लवकरच त्यास बळी पडाल, कारण नकारात्मक विचार आणि आळशीपणा एकमेकांना पूरक असतात। आपल्याला माहीत देखील नसते की आपण त्याचा बळी पडलो आहोत। यातून बाहेर पडण्यासाठी असलेले उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग सुरू करूयात। नंबर 1, फायद्यांचा विचार करा। आळशामुळे आपण जे करू शकत नाही त्या कामानंतर झालेला फायद्यांचा विचार करा।
असे केल्याने आपण ते काम लवकरच करण्याची इच्छा जागृत कराल आणि आपण सक्रिय व्हाल. कोणत्याही कामाचा परिणाम आपल्याला काहीही मिळू शकतो. केवळ नफ्यावर लक्ष केंद्रित करा. आळशीपणामुळे काय नुकसान होऊ शकते याचाही विचार करा. अशा प्रकारे आपले विचार असल्यास आपल्याला नक्कीच फायदा पोहोचेल. नंबर 2, कार्याला प्राधान्य ठरवा. केवळ अपूर्ण काम पूर्ण केल्यानेच आपल्याला वास्तविक जीवनाची शांती मिळू शकते. कार्यातील यश किंवा अपयशाची चिंता न करता कार्यात एकाग्रता ठेवा. एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करण्यापेक्षा एका वेळी एक किंवा दोन कामे करण्याचा प्रयत्न करणे चांगले. यामुळे कामाला गतीही मिळेल आणि कामाबद्दलचा तुमचा उत्साहही कायम राहील. कामाच्या दरम्यान विश्रांती घेणे आवश्यक आहे. समोर मोठे काम पाहून आळस देखील होतो. अशा परिस्थितीत कामाचे बरेच तुकडे करा आणि सर्व काम अनुक्रमे करत राहा. आपण आज पूर्वीपेक्षा आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल आणि आता तुम्हाला ते कामे सोपे वाटतील. पण सतत कोणतेही काम करू नका. अशी सवय तुम्हाला लगेचच थकवा आणि आळशीपणा घालवण्यास मदत करतील. विज्ञानाच्या मते 50 मिनिटांच्या कामानंतर 10 मिनिटे विश्रांती घेणे आवश्यक आहे. म्हणून त्या दरम्यान थोडा विश्रांती घ्या. यामुळे कामाच्या दरम्यान आळशीपणा होणार नाही आणि आपण कामामध्ये अधिक उत्साही असणार. उद्याची नव्हे तर आजची सवय लावा. आजची कामे उद्यावर सोडून देऊ नका. कोणतेही काम टाळण्याची सवयी पासून स्वतःला वाचवा. नंबर 3, मोठे ध्येय बनवा. कोणत्याही कामाची सुरुवात थोडी अवघड असते, परंतु ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करणे, दररोजचे ध्येय बनून आपण आळशीपणाला सामोरे जाण्यासाठी तयार होऊ शकता. कारण दृढतेने केलेले कोणतेही लक्ष आपल्याला चुकीच्या मार्गाने जाऊच देणार नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला आळशी वाटेल ना, तेव्हा तेव्हा तुम्ही हे लगेच प्रभावी शब्द बोला. जसे की, मी सकारात्मक आहे, मी यशस्वी आहे, माझ्याकडे खूप ऊर्जा आहे, मी खूप मेहनती आहे, मी सर्वजनशील आहे, मी सक्रिय आहे. आणि हे जादुई शब्द आपल्याला आतून प्रेरित करतील. नंबर 4, स्वतःला प्रेरणा द्या. बरीच महत्वाची कामे असूनही जर तुम्हाला सुस्त वाटत असेल तर स्वतःला प्रवृत्त करा. असं म्हणतात की वेळ म्हणजे पैसा, हे देखील खरं आहे. दररोज आव्हानांची लढा देऊनही यशस्वी लोक कसे यशस्वी होऊ शकले आणि त्यांनी आळशीपणावर कसा मात केला यांच्याबद्दल वाचा. त्यांच्याकडून प्रेरणा घ्या. ते लोक स्वतःला कसे सक्रिय ठेवू शकलेत आणि कसे ते पुढे गेलेत ते जाणून घ्या. असे विचार आणि प्रेरणा आपल्याला आळशीपणापासून दूर ठेवेल. प्रत्येकासाठी वेळ मर्यादित आहे याची काळजी घ्या. त्याचा उपयोग किती आणि कसा करावा हेही समजून घ्या. आळशीपणा धरून बसू नका. उठा आणि कामाला लागा. संघर्ष करा. आपल्या कामावर प्रेम करा. मित्रांनो, ज्या कामात प्रेम जोडले आहे ना, त्यामध्ये आळशीपणाचे कोणतेही स्थान नाही. म्हणून आपण जे काही करतात ना, त्यावर प्रेम करा. सकारात्मक व्हा. परिस्थितीची पर्वा न करता नेहमी सकारात्मक राहा. कारण आपण नकारात्मक राहून परिस्थिती बदलू शकत नाही. तर आळशीपणा नकारात्मक विचारसरणीचा परिणाम आहे. म्हणून नेहमी सकारात्मक राहा आणि आळशीपणा दूर ठेवा. अँड आय होप की माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला नक्की खूप काही शिकायला मिळाले असेल. तर खाली कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी भाषेत मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. आणि अर्न अकॅडमी ॲप डाउनलोड करून Dream10 कोड हा यूज करा आणि 10% डिस्काउंट मिळवा. मी देवा जगताप ड्रीम मराठीतून तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट.